आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो परभणी, घेऊन आलाय आपल्यासाठी खास मान्सून धमाका सेल। काठोपदर साडी, कॅटलॉग साडी, वर्क साडी, घागरा, चक्क शूटिंग शर्टिंग आहे त्या किमतीत चक्क 20-50% सूट। 499 रुपयात दोन प्रिंटेड किंवा कॉटन साड्या आणि 350 रुपयात शर्ट व पॅन्ट पीस। खरेदीचा आनंद द्विगुणित करण्याची हीच ती वेळ। पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभुदीप के लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट, रेड ऍपल एक्सक्लुसिव्स, MIDC परभणी। परभणी जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज 22 जुलै रोजी श्रीमती आचल गोयल यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे। माजी जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल यांनी त्यांच्याकडे आज पदभार सोपवला। नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची शासनानं परभणीच्या जिल्हाधिकारी पदावर बदली केली आहे। त्यानुसार आज त्यांनी आपल्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे। यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती दाभाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संदीप घोणशीकर, उपविभागीय अधिकारी जीवराज दाबकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। रेड ऍपल एक्सक्लुसिव्स, MIDC परभणी। गंगाखेड विधानसभा मतदारसंघांतर्गत काही गावातील रस्ते आणि विजेचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे। आमदार गुट्टे यांनी बनपिंपळा येथील निवासस्थानी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीतून गंगाखेड विधानसभा मतदारसंघांतर्गत काही गावातील रस्ते, पाणी आणि विजेच्या प्रश्नावर व्यापक चर्चा करण्यात आली। तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार गुट्टे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून राबवण्याचा संकल्प केला। यावेळी गणेशराव रोकडे, किसनराव भोसले, संदीप अणुरे, प्रल्हाद मुरकुटे, संभाजी कोले, शंभुदेव मुंडे, बालाजी रुद्रवार, संदीप माटेगावकर, माधवराव गायकवाड आदींची उपस्थिती होती। रेड ऍपल एक्सक्लुसिव्स, MIDC परभणी। मूलभूत सोयी सुविधांचा असो विकासाचे प्रश्न मार्गी लागलेच पाहिजेत, यासाठी नागरिकांनी कायम सतर्कपणा दाखवला पाहिजे असा सूर मावळच्या जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे। परभणीकर हे खूपच सहनशील आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त करतानाच, जोपर्यंत तुम्ही मागणार नाहीत तोपर्यंत तुमच्या पदरात काही पडणार नाही हे ओळखूनच जिल्हावासियांनी स्वतःच्या विकासासाठी सर्वार्थानं जागरूक झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आज आचल गोयल यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी अनौपचारिकरित्या हितगुज केलं। त्यावेळी गोयल यांनी परभणीसारख्या ग्रामीण भागात जिल्हाधिकारी म्हणून काम करताना खूप काही करण्यासारखं होतं, त्यादृष्टीनं आपण प्रयत्न देखील केले, त्यातील काही गोष्टींना निश्चितच यश मिळालं, एकूण कारकिर्दीतील कामावर आपण समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। ठिकाण अनेक, ठिकाण फक्त एक। डॉक्टर गोविंद कामते यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी। मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार। वेळ 9-8 PM। पत्ता आघा कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी। मोबाईल 9921691008। भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस शनिवारी सेवा दिवस म्हणून परभणीत साजरा करण्यात आला। भाजपाच्या कार्यकर्त्या प्रियंका खडके यांच्या संकल्पनेतून मातृवंदन व्हावं या हेतूनं परभणीतल्या महिला रुग्णालयात दाखल असलेल्या महिला तसंच प्रसूत झालेल्या महिलांना फळांचं वाटप करण्यात आलं। यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, संतोषी देशमुख, एनडी देशमुख, भालचंद्र गोरे, बाळासाहेब जाधव, रशीद खालेद, रोहित जगदाळे, मंगेश लंगोटे, संदीप रसाळ, प्रिया कातकडे, अश्विनी निखाते आदींची उपस्थिती होती। प्रियांका खडके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा उपक्रम साजरा केला आहे। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आमदार देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा वाढदिवस कुठल्याही प्रकारचा बडेजाव न करता, होल्डिंग बॅनर्स न लावता सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्याचं आवाहन आमदार देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी केलं होतं। त्या उद्देशानं या परभणी जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये आमच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रियंकाताई खडके यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही डिलिव्हरी झालेल्या महिला भगिनी आहेत त्यांच्या
त्यांना सकस आहाराची गरज असते, त्या उद्देशाने या ठिकाणी सकस आहारासारखे सकस आहाराचे फळ, प्रोटीनयुक्त फळ या ठिकाणी महिला मोर्चाच्या परभणी महानगराच्या वतीने या ठिकाणी वाटप करण्यात आले आहे. रेड ॲपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. जिंतूर तालुक्याचं कुलदैवत असणाऱ्या श्रीदेवी साहेब जगदंबा भोगाव देवी या ठिकाणी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी अधिक मासानिमित्त काल आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यासह धोंडे जेवणाला हजारो ग्रामस्थांनी हजेरी लावली. या तीर्थक्षेत्र ठिकाणी हरिभक्त परायण सोपान महाराज शास्त्री यांचं मधुर वाणीतून कीर्तन झालं. अधिक मासात काय करणं योग्य याबद्दल हरिभक्त परायण शास्त्री महाराज यांनी सुंदर विवेचन व प्रबोधन केलं. या सोहळ्याला खासदार संजय जाधव, माजी आमदार विजय भांबळे, मनोज थिटे, गणेश इलक, कृष्णा देशमुख, रामजी शर्मा, परमेश्वर ठोंबरे, गंगाप्रसाद घुगे, रितेश पांडे, गंगाधर मोरे आदींची उपस्थिती होती. आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेर गावी जाण्याची गरज नाही. परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल. किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ऍक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर, तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध. विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी. संपर्क 9637792671. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बोगस खत विकून हजारो कोटी रुपयांचा गैरप्रकार करणाऱ्या मालकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत दिली आहे. राज्यातील बोगस खत विक्रीबाबत आमदार बाबाजानी दुरानी, विक्रम काळे, शशिकांत शिंदे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी हा खुलासा केला आहे. रेड ॲपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. पेट्रोल पंपाची स्टॅम्पिंग करण्यासाठी 40,000 रुपयाची लाच मागितल्यानंतर तडजोड यांची 30,000 रुपये व स्टॅम्पिंग केल्यानंतर 5,000 रुपयाची मागणी वैधमापनशास्त्र विभाग 1 निरीक्षकानं केली आहे. तक्रारदार पेट्रोल पंप चालकाकडून 30,000 रुपयाची लाच स्वीकारताना सदर निरीक्षक परभणी लाचलुचपत विभागाच्या दळ्यात अडकला आहे. ही कारवाई 21 जुलै रोजी करण्यात आली आहे. अरविंद रोडेवाडकर, निरीक्षक वैधमापनशास्त्र विभाग 1 परभणी असं लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे. तक्रारदारांच्या पेट्रोल पंपाची वायरिंग जळाल्यामुळे पंप बंद होता. पंपाची दुरुस्ती केल्यानंतर निरीक्षक वैधमापनशास्त्र विभाग यांच्याकडून स्टॅम्पिंग करून घेतल्याशिवाय इंधन विक्री करता येत नाही. तक्रारदार हे रोडेवाडकर यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी 40,000 रुपयाची मागणी केली. तक्रारदार यांच्याकडून तडजोड यांनी 30,000 रुपये व स्टॅम्पिंग केल्यानंतर 5,000 रुपये अशी लाचेची मागणी निरीक्षकांनी केली व पंचासमक्ष 30,000 रुपये स्वीकारताना आरोपीला अटक करण्यात आली आहे. रेड ॲपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. येत्या 25 जुलै रोजी कलावंतांच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कलावंतांच्या मानधन व अन्य मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत. या आंदोलनाच्या तयारीसाठी आज बैठक संपन्न झाली. यावेळी नामदेव राडे, राजकुमार मनोहर, भगवान वाघमारे, मुकुंद मोरे, भीमराव वाघमारे, सुदाम मस्के आदींची उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नौकरी देणारे तंत्र निकेतन, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी, प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष 10वी पास, द्वितीय वर्षासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण, CET ची आवश्यकता नाही. प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम. उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन, 100% जॉब प्लेसमेंट, फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध. प्रवेशासाठी 80 87 27 16 70 या क्रमांकावरती संपर्क साधावा. दिवाणी न्यायालयाचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश असतानाही जिंतूर तालुक्यातल्या इटोरी येथील व्यापारी चंद्रशेखर श्रीकांत तडकसे उर्फ तोडकरी यानं नुकसान भरपाई टाळाटाळ केली व न्यायालयात हजर न राहिल्याच्या कारणानं दिवाणी कारागृहात रवानगी करण्याचे महत्वपूर्ण आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश बेलोरे पवार यांनी दिले आहेत. जिंतूरच्या धरमसिंग पवार यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातग्रस्त वाहनाचे मालक व्यापारी चंद्रशेखर तडकसे उर्फ तोडकरी हे होते. दिवाणी न्यायालयानं 16 फेब्रुवारी 2016 रोजी नुकसान भरपाई मंजूर केली होती. तरी व्यापारी हा प्रतिष्ठेच्या आणि श्रीमंतीच्या जोरावर भरपाई देण्यास टाळाटाळ करत असून ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत न्यायालयाचा समन्स असूनही सदरील व्यक्ती हजर राहत नाही म्हणून त्याला दिवाणी जेलमध्ये पाठवण्यात यावं असा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा व सत्र न्यायाधीश बोर्ले पवार यांनी चंद्रशेखर तडकसे याला कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. रेड ॲपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात 1,500 उद्योग सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे. पात्र अर्जदारांनी या योजनेच्या लाभाकरिता
आवश्यक कागदपत्रांसह पुढे यावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी विधानसभा अध्यक्ष आतिश गरड यांनी केलंय. शिक्षणात खंड पडलाय, चिंता नको. 8वी ते 10वी नापासांना 10वीत आणि 11वी व 12वी नापासांना 12वीत थेट प्रवेश. राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्था, घरी बसूनच घ्या शिक्षण. 15 वर्षांपुढील सर्व प्रवेशास पात्र, आजच प्रवेश घ्या. अभ्यास केंद्र गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंगळी. 96997744443 या नंबरवरती संपर्क साधावा किंवा www.nios.ac.in वर लॉग इन करा. मानव शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत माता पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. आपल्या मुलांचा शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत हा माता पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास माता पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी मानोद सावरगाव केंद्राचे केंद्र प्रमुख शिरीष लोट हे उपस्थित होते, तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरोबा वनसोडे यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला भर पावसात बहुसंख्येनं माता व पालकांची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. परभणीतल्या श्री मंगल कार्यालयात काल केशव वसेकर यांच्या अमृत महोत्सव समारंभाचं आयोजन करण्यात आलं. या समारंभात विचारवंत रावसाहेब कसबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या प्रसंगी कवी चित्रकार भमा परसावळे, सत्कारमूर्ती केशव वसेकर, त्यांच्या पत्नी ताराबाई वसेकर, प्राध्यापक विश्वास वसेकर, कवी इंद्रजित भालेराव आदींची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. रेल्वे प्रवाशांना किफायतशीर जेवण देण्यास रेल्वेकडून सुरुवात करण्यात आली असून औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर सामान्य डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर्जेदार आणि आरोग्यदायी अन्न पुरवण्यात येणार आहे. रेल्वेच्या वतीनं औरंगाबादसह हैदराबाद, विजयवाडा, गुंटक्कल आणि रेणीगुंटा या रेल्वे स्थानकावर देखील हे जेवण पुरवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रेड ऍपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. दारूसाठी पैशाची मागणी करत एकाच्या गळ्याला चाकू लावण्यात आलाय. चाकू हिसकावून घेत असताना संबंधित इसम जखमी झालाय. ही घटना परभणी शहरातल्या बसस्थानक रोडवर 20 जुलै रोजी रात्री 8:30 सुमाराला घडली आहे. या प्रकरणी 21 जुलै रोजी 4 जणांच्या विरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण दादाराव गुर्जर यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरूनच 4 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रेड ऍपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.